नमस्कार कुकिंग विथ पौर्णिमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पास्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या आणि घरच्या साहित्यामध्ये आपण हा पास्ता तयार करणार आहोत यामध्ये आपण कोणताही सॉस वापरलेला नाही आहे तरी अतिशय टेस्टी आणि यम्मी असा पास्ता आपण सहज बनवू शकतो तर त्यासाठी इथं मी एक पास्ता घेतलेला अशा पद्धतीचा मॅक्रोनी पास्ता पास्ताचे वेगवेगळे प्रकार असतात स्पायरल असतो किंवा प्लेन बॉबी टाईपही पास्ता असतो तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही घेऊ शकता तर इथं हा एक वाटी पास्ता घेतलेला आहे तर तो आपल्याला थोडासा बॉईल करून घ्यायचा आहे त्यासाठी इथं एका भांड्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता अर्धा चमचा तेल आणि अर्धा चमचा मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण या पास्त्याला कोणतीही स्वतःची चव नसते आणि मीठ घातल्यामुळे ते व्यवस्थित अशी चव ॲडजस्ट होते त्याला तर आता पाणी उकळेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे तर पाणी उकळू लागलेले आहे तर आता आपण हा पास्ता याच्यामध्ये ॲड करूयात आणि व्यवस्थित बॉईल करून घेऊयात साधारण आठ ते दहा मिनटं लागतील याला बॉईल व्हायला तर एकदा हलवून घ्यायचं आहे नाहीतर तळाशी चिटकून ते करपण्याची शक्यता असते तर आता आपण तोपर्यंत पुढची तयारी करूयात तर इथे एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता साधारण दीड टेबलस्पून आपण तेल घालायचे आता तेल थोडंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण एक टीस्पून किसलेला लसूण घालत आहोत आणि तो एक अर्धा मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच एक टी स्पून आपण खिसलेलं आलं घालत आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक चॉप करूनही घालू शकता याचा थोडासा फ्राय झाल्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे आपल्याला एकदम बारीक चिरून घालायचे आहेत तेही आपल्याला गुलाबीसर किंवा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत खूप ब्राऊन करायचं नाही आहे कांदा आपल्याला तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये गाजर शिमला मिरची किंवा कॉर्न काही ॲड करू शकता आता कांदा गुलाबीसह झालेला आहे आपण याच्यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घालायचे आणि तो आता मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर हा पटकन मऊ होण्याकरता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत आणि याला मिक्स करून झाकून एक पाच मिनटं ठेवून देणार आहोत तर आपल्या इकडे टोमॅटो मऊ शिजून तयार होतो आहे तोपर्यंत आपण पास्ता चेक करायचा आहे साधारण सात आठ मिनटं झाल्यानंतर एकदा चेक करून प्यायचं आहे तरी तर दहा मिनटं झालेली आहेत आणि आपण आता चेक करून पाहूयात व्यवस्थित असा हा पास्ता शिजला पाहिजे खूप गाळ करायचा नाही आहे पण पास्ता परफेक्टली असा कट झाला पाहिजे तर आता हा शिजून तयार झालेला आहे आणि आता आपण याला लगेचच ले, पाण्यातून काढून घ्यायचं आहे गरम पाण्यातून काढायचं आहे एका चालीवर आणि त्याच्यावर थोडंसं थंड पाणी घालायचं आहे म्हणजे पास्ता एकमेकाला चिटकून राहणार नाही तर आपण याला आता बाजूला ठेवून देऊयात पाणी पूर्ण नितळेला दुसऱ्या भांड्यावर काढून घेतलेलं आहे मी आणि आता इथं पाच मिनटं झालेली आहेत आणि आपला टोमॅटो आहे तो व्यवस्थित असा मऊ झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये पुढचे जिनस ॲड करूयात एकदा मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आता मी लाल मिरची पावडर घालते एक चमचा आणि रंगासाठी पाव चमचा काश्मिरी लाल मिरची अर्धा चमचा गरम मसाला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये काळी मिरपुडी घालू शकता आणि आता हा पास्ता आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व साहित्य छान मिक्स होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे हलक्या हाताने मिक्स करायचं आहे नाहीतर मग पास्ता जो आहे तो तुटण्याची शक्यता असते तर आता आपण याच्यामध्ये ॲड करत आहोत मॅगी मसाला तर एक चमचा आपण याच्यामध्ये मॅगी मसाला ॲड करत आहोत याच्यामध्ये सर्वात शेवटी अजून एक वस्तू घालायची आहे त्याच्यामुळे खूप छान यम्मी आणि क्रीमी असा हा पास्ता तयार होतो तर व्हिडिओ अजून पुढे नक्की पहा ले ले तर त्या व्यवस्थित सर्व मिक्स झालेलं आहे तर आता याच्यामध्ये घालणार आहोत आपण घरच्या दुधावरची जी साय असते ती फेटून घेऊन दोन चमचे साय आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे किंवा तुमच्याकडं जर क्रीम अवेलेबल असेल तर तुम्ही क्रीमी घालू शकता तर आता इथं कोथिंबीरी घातलेली आहे थोडीशी आणि त्या व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पास्ता हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे नाहीतर शिजलेला पास्ता कट होण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीनं आपला यमी क्रीमी असा हा पास्ता घरच्या साहित्यामध्ये टेस्टी असा तयार झालेला आहे तर एक वेळ नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक कमेंट करून कळवायला विसरू नका चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नव्या रेसिपीचं तोपर्यंत बाय बाय